राज आधी लगीन कोंढाण्याच मग राय वचन। मित्रांनो, हे वाक्य, हे वचन चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकात वाचलं होतं आणि त्यानंतर मोठ्या स्वरूपात हे वचन, हे वाक्य पाहताना ऐकताना अंगावर जे काटे उभे राहत आहेत त्याचं वर्णन खरंच शब्दामध्ये करणं शक्य नाहीये। मित्रांनो, सुभेदारचा ट्रेलर आलेला आहे आणि अपेक्षेप्रमाणे हा ट्रेलर तुफान गाजतोय। एक गोष्ट आहे जी पुन्हा थोडीशी खटकली आहे, पण त्याबद्दल आपण नंतर बोलू। आधी आपण बोलूया या ट्रेलर बद्दल। किला लेने के लिए मराठे किसी भी तादाद में आ सकते हैं। 2000, 3000, 5000 सगळे लय झाले मराठे। 500 मावळे पुरेसे झाले कोंढाणा जिंकायला, हे जितक्या कॉन्फिडन्सने तानाजी मालुसरे छत्रपती शिवरायांना सांगतायत ना, तितका कॉन्फिडन्स नाही पण जवळपास तेवढाच कॉन्फिडन्स मला या मूवीबद्दल आहे की हा मूवी तुफान चालणार, कारण हा मूवी ऑथेंटिक वाटतोय। याआधी बॉलिवूडमध्ये तानाजी हा मूवी आला होता, पण त्या मूवीमध्ये इतिहासाची किती मोडतोड गेली होती हे वेगळं सांगायची गरज नाही आहे, पण या ट्रेलरमध्ये मला इतिहास दिसतोय। या ट्रेलरमध्ये जबरदस्त असं दिग्दर्शन दिसतंय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिवकाळातले जे महत्त्वाचे पैलू होते, स्त्रीचा आदर, स्त्री शक्ती, हे सगळे पैलू मला या ट्रेलरमध्ये दिसत आहेत आणि म्हणूनच मला याची खात्री आहे की हा मूवी तुफान चालणार आहे, कारण या ट्रेलरमधलं बॅकग्राऊंड म्युझिक, या ट्रेलरमधलं दिग्दर्शन, या ट्रेलरमधलं ॲक्शन, कलाकारांचा दमदार अभिनय, हे सगळं काही इतकं उत्तमरित्या जमून आलं आहे की हा मूवी चालणार याची खात्री मला आत्ताच वाटते। मी जे तुम्हाला म्हणालो की कुठे ना कुठे एका गोष्टीची खंत वाटते, ती खंत म्हणजे हीच की आत्तापर्यंत दिग्पाल लांजेकरांचे अनेक मूवीज आले, ते सगळे हिटसुद्धा झाले, पण कधीपर्यंत आपण फक्त महाराष्ट्रापुरता विचार करणार आहोत? थोडंसं एक पाऊल पुढे जाऊन पॅन इंडिया मूवी रिलीज करण्याचा प्रयत्न दिग्पाल लांजेकर यांनी करावा अशी फक्त माझी नाही तर अनेक महाराष्ट्रातल्या मराठी माणसांची इच्छा आहे। तुमचं या बाबतीत काय मत आहे हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर तुम्ही ट्रेलर अजूनही पाहिला नसेल तर लवकर जाऊन तो ट्रेलर बघा, कारण हा ट्रेलर खरंच पाहण्यासारखा आहे आणि त्याहूनही जास्त हा मूवी देखील पाहण्यासारखा आहे। खरं तर हीच योग्य वेळ आहे मराठी मूवीला आणि या मराठी ऐतिहासिक मूवीला पाठिंबा देण्याची। मला माहिती आहे तुम्ही सगळेच हा मूवी बघायला जाणार आहात आणि हा मूवी आपण पहिल्याच दिवशी पाहणार आहोत आणि लगेच त्याच दिवशी याचा रिव्ह्यू देखील होणार आहे, त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि स्वराज्याचा समृद्ध इतिहास किंवा भारताचा समृद्ध इतिहास तुम्हाला पाहायला ऐकायला आवडत असेल तर आपल्या सौरभ जगताप स्पीच या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हा ट्रेलर तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला देखील विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय शिवराय। आमच्या प्रेतांच्या पायऱ्या रचायला लागल्या तरी चालतील, पराहू साहेबांचं पाय कोंढाण्याच्या दगडी पायठाणाला लागायलाच हवं।